आजपर्यंत भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंना मोठमोठ्या सरकारी पदांवर नोकरी मिळाली आहे. बघूया कोण आहेत हे खेळाडू आणि यांना कोणकोणत्या सरकारी नोकऱ्या मिळाल्यात. महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव हे इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल या पदावर आहेत. सचिन तेंडुलकर इंडियन एअरफोर्स ग्रुपमध्ये आहेत. जोगिंदर शर्मा हे हरियाणा येथे डीएसपी म्हणून काम करतायत. हरभजन सिंग हे पंजाब येथे डीएसपी म्हणून काम करतायत. के एल राहुल हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट मॅनेजर आहेत. तर उमेश यादव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट मॅनेजर पदी आहेत. युजवेंद्र चहल हे इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून काम करतात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? यापैकी तुमचा आवडता खेळाडू कोण हे कमेंटमध्ये सांगा.